इचलकरांची महापालिकेनं तीन महिन्यांपूर्वी विविध योजनेतून सोळा कोटींच्या निविदा काढल्या होत्या मात्र त्याचे कार्यादेश दिले जात नव्हते या कामांचे कार्यादेश देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर पाठपुरावा करत होते तर माजी खासदार राजू शेट्टी यांनीही महापालिका प्रशासनाला धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिला होता अखेर आयुक्तांनी चौऱ्याऐंशी पैकी त्र्याऐंशी कामांच्या निविदांच्या दरपत्रकाचे लिफाफे उघडण्याचे आदेश दिल्यानं कारभाऱ्यांचे मनसुबे धुळीला मिळाल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे तीन महिन्यांपूर्वी विविध योजनेतून शहरातील रस्ते गटारी यासह चौऱ्याऐंशी कामांच्या सोळा कोटीच्या निविदा काढल्या होत्या मात्र या निविदांचे दराचे लिफाफे उघडण्याला काही कारभाऱ्यांचा प्रशासनावर दबाव होता फेर निविदा मागवण्याची चर्चाही महापालिकेत होती त्यामुळे कामाच्या दराचे लिफाफे उघडून कार्यादेश देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनीही महापालिका प्रशासनाला धारेवर धरत आठ दिवसात ठेकेदारांना कार्यादेश दिला नाही तर महापालिकेत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता अखेर आयुक्तांनी चौऱ्याऐंशीपैकी पैकी त्र्याऐंशी कामांच्या दराचे लिफाफे उघडण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे त्यापैकी सत्तावन्न लिफाफे उघडल्यास ताते ते स्पर्धात्मक दराचे पाच तेवीस टक्केपर्यंत कमी दराचे असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे महापालिकेच्या निधीची बचत होण्याबरोबरच कारभाऱ्यांच्या हेतूला हरताळ फासला गेला सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं प्रशासनाला कामाच्या निविदा उघडाव्या लागल्या अन्यथा या कामांचे तीन तेरा वाजवण्याचा नेत्यांचा मनसुबा होता असं बावसकर यांनी सांगितलं